सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। प्रमोद पाटील शेवटचा महोदय, मला माननीय मंत्री महोदयांना हे निदर्शनास आणून द्यायचे आहे की ही जी धरणं आहेत ही काय लगेच होणार नाही, परंतु पाणी टंचाई आम्हाला आता चालू आहे सद्यस्थितीत। कालही आमच्या MIDC-तल्या नागरिकांनी मोर्चा काढला होता, तिथे रविवार असून त्यांनी MIDC ऑफिसवर मोर्चा काढला होता। माझं म्हणणं हेच आहे की इथे एवढे भीषण पाणी टंचाई असताना हे समजा रुणवाल आहेत, पॅराडाईज आहेत, लोडा आहेत, अनंतम, माडा यासारखे जवळजवळ 1.5 ते 1.5 लाख फ्लॅटचं वितरण येत्या 2 वर्षातच होणार आहे आणि हे सर्व माझ्या मतदारसंघात आहे। तर अशा वेळेस पाण्याची टंचाई, भीषण टंचाई असताना आपण जी योजना सांगतोय ती 5 वर्ष 10 वर्ष पुढे आपल्याला कामाला येईल। माझं म्हणणं एवढंच आहे की एकतर हा लाईव्ह कोटा आहे, आता सध्या आहे आपल्याकडे हा कोटा, हा रिझर्व ठेवला होता कल्याण डोंबिवलीसाठी, हा तुम्ही तात्काळ एकतर देणार आहात का, आणि नसेल देणार तर अशा बांधकामांच्या परवानग्या तुम्ही थांबवणार आहात का? सन्माननीय सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे, कारण जवळजवळ एक पूर्ण शहरच त्या ठिकाणी वसत आहे आणि म्हणूनच 105 MLD कोटा दिला होता, त्यापैकी 65 MLD देण्यात येत आहे। उरलेलं पाणी हे मोजून त्या ठिकाणी कसं देता येईल या संदर्भातले निर्देश हे MIDC-ला दिलेले आहेत। MIDC-चं म्हणणं असं आहे की 65 ने आम्ही 85 देतोय, पण मी त्यांना सांगितलं तेही तुम्ही मोजून द्या, 85 ने 105 कोटा मिळालेला आहे, तो कोटा पूर्ण कसा देता येईल या संदर्भात MIDC-ला सूचना देण्यात आल्या। माननीय उपमुख्यमंत्री महोदय।